पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ते बघ दादा, 100 मीटर रेस आणि मॅरेथॉन दोन्ही मध्ये चॅम्पियन आहे. आता काय करणं आहे, अमूल्य पकडली जाणार. ती पण रिले रेस चॅम्पियन आहे. मी तर कशाचं चॅम्पियन नाही. गावाकडे थोडीफार जमीन आहे, कापसाचं पीक पण येते, यावेळेला भुईमुख पण पेरतो. म्हणजे 2 टायमाच्या जेवणाची खटखटच झाली एकदाची. गप्प बस, अरे डोकं वापरा, आपल्याला वेदांतला थांबावं लागेल. माझं डोकं बधीर झालंय. मला तर वापरायचंच नाही डोकं. अरे चला लवकर, आपल्याला वेदांतला थांबवावं लागेल. चला. अमूल्य पकडली गेली ना तर माझी वरात नाही निघणार यार. नोकरी नाही म्हणजे सोयरीक नाही, आणि सोयरीक नाही म्हणजे माझं पण लग्न होणार नाही. सर तुम्ही माझ्यासाठी एक मुलगी बघा ना, आपल्या नोकरी बघा ना प्लीज. अरे आधी मला मिळू दे नोकरी, म्हणजे मला मिळू दे आधी आरती. मेरी शादी खतरे में, चलो चलो जल्दी. भाग विजय भाग. हॅलो. अरे सार्थक, काय झालं, काय करताय तुम्ही, कुठे आहात? वेदांत अमूल्याच्या मागे धावतोय. आम्ही वेदांतच्या मागे धावतोय. काय स्पीड आहे तुझ्या भावाचा. मग वाटलं काय तुला, स्पोर्ट्स मॅन आहे तो. अगं भावाचं कौतुक काय करतेस, इथे अमूल्य अडचणीत आहे. हो ए, पण मग तू का थांबलायस, तू जा ना त्याला पकड पळ. अगं तो हाती तर लागला पाहिजे, कुत्रे मागे लागल्यासारखं धावतोय आम्ही. हे बघ, व्हॉट एव्हर, काही कर पण त्याला इकडे घेऊन ये परत. कारण काय देऊ? सांग त्याला की तू मला घ्यायला आलायस. मी पण त्याला मगाशी तसंच सांगितलं होतं. एक काम कर, तू वेदांतला फोन कर आणि कुठे आहे तो विचार. सार्थक फोन नाही उचलत म्हणून सांग, त्याला गुंतवून ठेव तू. ओके ओके ठीक आहे, चालेल. अरे दादा कुठेस तू, मी निघतीये. तू निघ, मला वेळ लागेल. दादा तुझा आवाज असा का येतोय, तू दमलायस का? मला सांग तू काय करतोयस. एका मुलीचा पाठलाग करतोय. व्हॉट, इतक्या रात्री मुलीचा पाठलाग? नाही नाही, म्हणजे मी माझा पाठलाग करतोय. आय मीन ती माझा पाठलाग करते. नाही ऍक्च्युली मी आद्या, ऐक ना, मी आता जरा गडबडीत आहे, मी भेटल्यावर सविस्तर सगळं सांगतो. ओके बाय. तुम्ही काय करताय इथे? मी बाहेर ना आलो दादा, आणि आलो तर हा भेटला मला सार्थक तिथे, मग त्याच्याशी गप्पा मारत होतो. तू दिसलास त्या मुलीच्या मागे पळताना. हे बरं आहे दादा, तू मला लेक्चर देतोस की मुलीपासून दूर राहा मुलीपासून दूर राहा, आणि स्वतः एवढ्या रात्री मुलीच्या मागे पळतोयस. अरे कसं दिसतं ते, आणि लोकांनी बघितलं तर काय म्हणतील की बिझनेसमॅन ऑफ द इयर आणि मुलीच्या मागे पळतो एवढ्या रात्री. का गाय तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श. हा हे विक्रांत चढा.
दादा कोणाला फोन लावतोयस? त्याच मुलीला फोन करत पण ती उचलत नाही आता. आणि प्रिटी शुअर ती इथेच कुठेतरी आहे. सर तुम्ही मुलीच्या मागे? अरे एक मुलगी आहे, त्रास देते मला, सारखे कॉल मेसेजेस करते आणि आज तर तिने लिमिटच क्रॉस केले. हे बघ काय लिहिलंय बघ यावर. आओ लिपस्टिक आहे सर. एक मिनिट विजय, तू काय करतोयस इथे? ते सार्थक सर. सार्थक सर लिप देणार होते ना म्हणून त्यांच्यासोबत आलो. हो मीच घेऊन आलो त्याला. अरे दादा एक मुलगी तुझ्या प्रेमात पडली आहे, गले लग जा मेरे भाई. क्या बात है, क्या बात है. आता भाईची अट पूर्ण होणार आणि माझी लाईन क्लिअर होणार. क्या बात है, अरे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अरे क्या बात है, अरे अभिनंदन 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 सर अभिनंदन. झालं सेलिब्रेशन करून झालं तुमचं? हे बघ हे प्रेम बीम गेलं खड्ड्यात. ही मुलगी हाती लागली ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेणार आहे मी तिला. दे इकडे. अरे चला. मी बाहेर पडले आणि त्या जीवाने मला बघितलं तर बहिणीसाठी काय काय करावं लागतं. हे तिघे कुठे राहिले? मला म्हटले आम्ही आम्ही आहोत तुझ्यासोबत, सांभाळून घेऊ. पण आता एकाचाही पत्ता नाही. कमीत कमी दादाने तरी यायला पाहिजे होतं ना. मला फोन करून तरी सांगायला पाहिजे होतं की मी कधी बाहेर येऊ. जर मी इथून बाहेर पडले त्या जीवाने मला बघितलं तर वाघासारखी झेप घेईल तो माझ्यावर. अरे वेदांत गेली असेल म्हणून ती मुलगी. नागपूरच्या पुरी धूम पळतात, हात येत नाहीत लवकर. हा दादा तू चेहरा बघितलास का त्या मुलीचा? नाही म्हणजे नशील बघितला ना तरी मी काय म्हणतो तू हो म्हणून टाक. अरे लिपस्टिकने पत्र लिहिलं तिने तुला, लिपस्टिकने. संकेत समज संकेत प्लीज. सिच्युएशन अंडर कंट्रोल. आम्ही वेदांतला घरी घेऊन जातोय. तुम्हाला आपल्या घराबाहेर गाडी दिसली होती का रे? गाडी कुठली गाडी? सर नागपुरात केवढ्या गाड्या आहेत, अहो प्रत्येक घरात चार चार पाच पाच गाड्या. अरे गाडी म्हणजे स्कूटर, लेडी स्कूटर होती येल्लो कलरची. आणि मी ना आधी पण पाहिली ती स्कूटर. मेलो हा? नाही नाही काही नाही, मला तर स्कूटर दिसलीच नाही. मुलगी बसली तरच मला स्कूटर दिसते. विजय. अरे दादा कुठे कुठे जातोयस? अरे झोपायची वेळ झाली, जाऊया ना घरी. कशाला उगाच तिच्या मागे लागायचं? हो सर तुम्ही आराम करा ना सर. तुम्ही थोडी रेस्ट घ्या ना, उद्या केवढ्या मीटिंग दिसत आपल्याला. ऐकतच नाही, चला. अरे मगाशी मी इथेच एक स्कूटर पाहिली होती, लेडी स्कूटर. आणि ती स्कूटर ना ओळखीची वाटली मला, येल्लो स्कूटर. नाही दादा भास झाला असेल तुला. हो सर मी एका रविवारी रस्त्यावर मोजत होतो तर ना मला पिवळ्या 40 आणि राणी कलरच्या 60
60 दिसल्या होत्या सर, माहिती? वेदांत दुसऱ्या कोणाशी तरी असेल, तो घेऊन गेला असेल. हो चल. चला सर, येतो मी. थांब, सार्थक तुला घरी सोडणार होता ना? नाही सर, नाही. मला आता कोणाचीच साथ नको. माझा मी एकटाच बरा. मी हे असं सरळच जाणार आहे. इथे जवळच माझी मावशी राहते ना, तिच्याकडे. घरीच जा, इकडे तिकडे भटकू नकोस. रस्ता चुकशील. नाही सर, नाही. आता मी रस्ता नाही चुकणार. मी आता ठरवलंय सरळ मार्गी जगायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं. सर, नोकरी टिकली पाहिजे. बाकी काहीच महत्वाचं नाही. हा, येतो मी. त्याला काय झालं अचानक? सरळ मार्गी वगैरे काय बोलत? ठीक आहे ना? ठीक आहे तो. त्याला काय होणार आहे? एकदम ठीक आहे तो. त्याचं काय आहे, मावशीची आठवण आली असेल ना म्हणून थोडा भावूक झालाय तो. हे बघ, आद्या पण आली. बरं चल दादा, आम्ही निघतो आता. नाही नाही, थोड्या रात्री कशाला? उद्या सकाळी नाही का? अरे नको, घरी खूप काम आहेत. पप्पा पण आलेत ना? आणि हो हो हो, त्यांची तर भेटच होत नाही. वेळच नसतो ना त्यांच्याकडे. मग जरा घरी जाऊ, त्यांना भेटू, मग परत ऑफिसला पण जायचंय, सगळी तयारी करायची, त्यामुळे निघतो आम्ही. ठीक, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. दादा. अरे तुझं काय? मला एक प्रश्न पडलाय. तसं तर मला असंख्य प्रश्न पडलेत, पण तू विचार. एखाद्या मुलीने तुला लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली आणि फोन केले तर तू विचार पुढे काय. तर तू असा रात्री अपरात्री तिच्या मागे पळणार आहेस का? नाही म्हणजे तुझ्या इमेजला शोभत का ते? काही नाही आहे ना नक्की? आवडली का तुला ती मुलगी? प्रेमात पडलायस का तू? ग्रंथ तरी जरा जागा हो. बघा, तेव्हा प्रेम 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 प्रत्येक गोष्टीत प्रेम दिसत तुला. हे बघ, प्रेमा व्यतिरिक्त दुसऱ्या पण गोष्टी आहेत या जगात. इडियट. आहेत दादा, जगात खूप गोष्टी आहेत, पण माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला बाकी काही दिसत नाही. त्याची अवस्था अर्जुनासारखी होते. त्याला फक्त त्याची प्रेयसी दिसत असते आणि तुझी पण हीच गत होणार आहे. मग माझ्याकडे येऊ नकोस, कारण प्यार का इलाज किसी के पास नाही होता मेरे भाई. काय ग, काय झालं तुला? सांगते, श्वास घे होते. हे घे, पाणी पी आधी आणि थोडं शांत हो. थँक्यू. आता सांग काय झालं. सांगते. तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत. अच्छा, म्हणजे इथेच का तू? तू तिथेच थांब, मी आलोच.
मी तुला सांगते, मी दादा आणि बहिणीच्या नादाला इथून पुढे कधीच नाही लागणार. त्या जीवाने काय पाठलाग केला माझा, थोडक्यात वाचले मी. बास पुरे आता, परत असली दिव्य करू नकोस. पण अग, हे सगळं मी माझ्यासाठी करते का? तुझ्यासाठीच करते ना. हे बघ, एकदा वेदांतच्या मनात मुलींबद्दल जागा तयार झाली ना, मग तो लग्नाला तयार हो. मग एकदा त्याचं लग्न झालं की मग तुझं आणि विक्रांतचं लग्न. कसली किचकट केस आहे नाही, याच्यापेक्षा तर मेडिकलची केस बरी. पण तायडे, याच्यात जर का वेदांतला कळलं ना की ती मुलगी मी होते, मग तर तो मला सोडणारच नाही. असो, चला झोपूयात आता. प्रेम करताय म्हणे, तिकडे त्या वेदांतला प्रेम होय ना, आणि इकडे तुझं आणि विक्रांतचं प्रेम थांबेना. चल मी आले पटकन चेंज करू. एकादशी दुप्पट खाशी. उपवास करायचा कंटाळा असतो तुला, खायचं मात्र असतं. अण्णांवर गेली आहे अगदी. हे बघा, मला तुमचे उपवास वगैरे काही कळत नाही आणि पटत सुद्धा नाही. मला पण. तुम्ही हे असं बोलताना म्हणून ही शेफारलीय. काही करायची तयारी नसते ते का नाही. चला आवरा, माझ्या बरोबर यायचंय दोघींनी. आई मी नाही, तू तू ताईला घेऊन जा, असं पण तिला लग्नाची घाई. मला आहेत अजून 5 वर्ष, म्हणजे 5 वर्ष तरी मी मेडिकलचा अभ्यास करणार. अगं, अभ्यास करायला कोण नाही म्हणतंय, पण हे व्रत करायचं असतं मुलींनी. देवाचे आशीर्वाद घ्यायचे असतात, चांगला नवरा मिळू देत असे. आई तू एकदा विचार कर, सगळ्या बायका हा उपवास करतात, आता देव तरी कोणाकोणाला चांगले नवरे देणार आहे. काय अमूल्य, तुमच्यामुळे झालंय हे. आई मी येते तुझ्यासोबत, अमूल्यला राहू दे घरी. नाही नाही, तसं चालणारच नाहीये, दोघींनी यायचंय लवकर आवरा, नाही तर तिथे गर्दी होईल. चला. का का जाताय तुम्ही, काय अर्थ आहे का त्याला मला सांगा. अहो, तुमच्या या अशा बोलण्यामुळे अमूल्य अजिबात ऐकत नाही हो. खर तर तुम्हालाच दोरीनी बांधून ठेवलं पाहिजे. अमो, तुम्ही बांधून ठेवलेलंच आहे मला घरामध्ये, ते 7 जन्मासाठी. मग फक्त दोरा कोणाला दिसत नाही, तुमच्या हातात आहे म्हणतो. तू काय असं उभी राहिलीस? चल चल आटप, आवर लवकर, मला जायचंय त्यांच्यासोबत. मम्मा, मम्मा थांब, मी पण येते. बच्चा, एवढी छान तयार होऊन तू कुठे येतेस? अग, वटपौर्णिमेची पूजा करायला चाललीस ना, मी पण येते. बच्चा, वटपौर्णिमेची पूजा लग्न झाल्यानंतरच करतात, म्हणजे आता मी तुझ्या पप्पांसाठी पूजा करायला चालली आहे, तू कोणासाठी करणार पूजा? ऑफकोर्स मम्मा, विक्रांतसाठी. म्हणजे बघ, तसंही येत्या वर्षात आता आमचं लग्न होणारच आहे, म्हणजे तेव्हा उपवास करायचंच आहे. मग या वर्षी केलं तर काय हरकत आहे. बर बाई, तू म्हणशील तसं. बच्चा, तू किती सुंदर आणि गोड दिसतेस. चल तुझ्या आधी दृष्ट काढते, चल. नाही नाही, नको नको, थांब. ते वटपौर्णिमेचा मुहूर्त वगैरे काहीतरी असेल ना. नाही म्हणजे तू आता या टायमिंगला निघालीस, म्हणजे मुहूर्त असणार, तर आपण तिकडेच जाऊया. बरं.